समाज खूप मोठा आहे, अडचणीत आहे, गरीब आहे, त्याला आरक्षणाची गरज आहे, म्हणून देवेंद्रजींनी आरक्षण दिलं. मग जरांगे पाटील देवेंद्रजींवर का टीका करतायत? आताचं सरकार सुद्धा 10% आरक्षण एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, देवेंद्रजीचं सरकार देत आहे, दिलंय, टिकवलंय. मग मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर टीका का करतायत? घालून पाडून का बोलतायत? ते ज्यांनी दिलं नाही त्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, उभाटा सेना यांच्यावर चकार शब्द करायला तयार नाहीयेत. आणि म्हणून आमची विनंती आहे की तुम्ही आंदोलनकर्त्यांचं नेतृत्व करताय, समाजाची बाजू मांडताय, स्वागतार्ह आहे, त्यात समानता ठेवा, संविधानतकता ठेवा, समाजासाठीच बोला, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. सर आपण एकूण जर बघितलं असेल तर सुरुवातीला उपोषण आंदोलन, मात्र आता ज्या पद्धतीने त्यांची भाषा आहे, राजकीय भाषा होऊ लागली, विशेषतः देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातं या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ते असंही म्हणतात की भाजपचे 79 उमेदवार आपण पाडू आणि जिथे जिथे भाजप असेल त्या सगळ्या जागांवर आपण भाजपचं पराभव करू. मुळामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मनोज जरांगे पाटील यांना निवडणूक लढायची असेल तर स्वागतार्ह आहे. पण पुन्हा एकदा सांगतो, मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्ही म्हणजे सर्व मराठा समाज नवे, गैरसमजातून बाहेर या. आणि सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या मागे धावणीला लावलाय, हा तुमचा समज झाला असेल तर तोही समज दूर करून घ्या. आणि समाजाच्या भूमिकांवर न्याय हक्कासाठी लढणं संघर्ष म्हणून किंवा निवडणूक म्हणून हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण त्याबरोबर आम्हाला हेही सांगावं लागेल की आम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहतो एक सलगता, एक रूपता दिसते. मग ती सुरू होते काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या, उभाटा सेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यामध्ये, आणि तीच काही संस्था, संघटना, अर्बन नक्षलाइट आणि काही आंदोलक आणि आता जरांगे पाटील, या सगळ्यांच्या बोलण्यात एक वाक्यता, एक रूपता दिसते, ती म्हणजे एक षडयंत्र महाराष्ट्रात, माझा आरोप आहे, रचला जातोय, रचलाय, कटकारस्थान चालू आहे. आणि ते कटकारस्थान आणि षडयंत्र म्हणजे भाजपला संपवा. प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटील तर बोललेच, देवेंद्र फडणवीसांना एक संपवा. मग या सगळ्या राष्ट्रवादी ते आंदोलक करणारे काही नेते जसे जरांगे पाटील यांचा कट जर भाजपला संपवा, याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये हिंदू हिताची गोष्ट बोलणारा माणूस राहूच नाही, हिंदू हितासाठी बोलणारा पक्ष वाचूच नाही. आणि जेव्हा जेव्हा आम्ही हिंदू हित, महाराष्ट्राचं हित, विकासाचं राजकारण याच्यावर बोलू, याच्यासाठी काम करू, याच्या योजना करू, त्या भूमिका घेऊ, तेव्हा तेव्हा या आंदोलकांसहित हे नेते हिंदूंना जाती जातीमध्ये त्या ठिकाणी विभाजित करण्याच्या आंदोलनाच्या भूमिका घेतील. मराठा समाज सुद्धा हे पाहतोय, त्यांची मागणी मान्य आहे, त्या मागणीवर आम्ही निर्णय करतो, निर्णय केलाय, यापुढेही करू. पण व्यापक हिंदू हिताला त्या ठिकाणी सुरुंग लावण्याचं काम जे कोणी करतायत ते छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या रस्त्यावरून भटकले आहेत. जरांगे पाटील यांनी आत्मपरीक्षण करावं. जरांगेंचं उपोषण स्थगित झालंय, मात्र त्यांनी 13 तारखेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिलं. या पार्श्वभूमीवर आजपासून प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सुरू होते. त्यांनी त्यांच्या मागण्या जरांगे पाटील यांनी मांडाव्यात, याच्याबद्दल आम्हाला काहीच अडचण नाही. सरकारसमोर त्यांनी, मायबाप सरकारसमोर गारानं आणलंच पाहिजे, सरकारला चुकत असेल तर वटणीवर आणलंच पाहिजे. प्रत्येक लोकशाहीत आंदोलनकर्त्याचं कर्तव्य आहे, याबद्दल आम्हाला काहीही संदेह नाही. आणि म्हणून त्यांनी दिलेला 13 ऑगस्ट पर्यंतचा वेळ सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सरकार योग्य काम आणि योग्य कार्यवाहीसाठीच खर्च करेल आणि समाजाला, मराठा समाजाला न्याय देईल.
पण माझा सवाल हा आहे, जे अल्टिमेटमची भाषा करतायत त्यांच्या मागणीमध्ये मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतनाच काढून द्या ही मागणी आहे. शरदचंद्र पवार साहेब, तुमची भूमिका काय स्पष्ट करा. ओबीसीचं काढून मराठवाला द्यायचं आहे की नाही? नाना पटोले, विजय वडेट्टीवार साहेब, ओबीसीचं काढून मराठाला द्या किंवा ओबीसी मध्येच मराठाला द्या, या भूमिकेवर तुमची भूमिका काय, निर्णय काय? उद्धव ठाकरे साहेब, ओबीसीतच मराठाला आरक्षण द्या, या मागणीवर तुमची भूमिका काय? हे सर्व पक्ष स्वतःची भूमिका मांडण्यापासून पळ काढतायत, याचाच अर्थ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उभाटा शिवसेना हे मराठ्यांच्या मागणीच्या विरोधात सुद्धा आहेत आणि ओबीसी आमच्या समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतायत, हे जनतेसमोर आम्ही स्पष्ट करू इच्छितो. अहो, तुमचं चॅलेंज स्वीकारलं ना चरांगे? जरांगे पाटील, भारतीय जनता पक्षाला संपवण्याची सुपारी ज्या ज्या लोकांनी घेतली त्या त्या लोकांच्या बद्दल थोडा अभ्यास करा. आम्ही समाजाबरोबर आहोत, समाज आमच्या बरोबर आहोत, तुमच्या बरोबर अख्खा समाज आहे. घर समजात राहू नका आणि निवडणुकीची भाषा बोलत असाल तर तयार आहे, हाय तयार आम. अशा आम्ही बऱ्याच निवडणुकांमध्ये पराभवही पचवलेत आणि विजय पण पचवलेत. आम्हाला त्यांनी निवडणुकीची भाषा शिंकवू नये. तुम्ही जोपर्यंत समाजाची भूमिका मांडताय तोपर्यंत तुमचं स्वागत. राजकीय भूमिका मांडाल सडेतोड उत्तर. सर, आपण जर बघितलं असेल तर काल एका दिवशी एकीकडे जरांगे पाटील, दुसरीकडे श्याम माधव आणि अनिल देशमुख, भाजपला विशेषतः देवेंद्र फडणवीसला टार्गेट करतो. मी मगाशी म्हटलं, एक षडयंत्र कटकारस्थान भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातला संपवावा, देवेंद्र फडणवीस यांना निस्तनाभूत करावं, बदनाम करावं, याचं कटकारस्थान योजनापूर्वक चालू आहे. आणि म्हणून शरद पवार साहेब ते जरांगे पाटलांपर्यंत आणि उभाटा सेना ते श्याम मानवांपर्यंत एक वाक्यता, एक सुरीपणा तुम्हाला दिसेल. आणि हे करायला आम्ही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आहोत, महाराष्ट्राच्या विकासाचे सेवक आहोत. आणि म्हणून आम्ही आमच्या अजेंड्यावर काम करू. या पद्धतीने खोट्या नरेटिव्हच्या जीवावर भ्रम आणि बदनामी फैलावणं, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाला तर नखभर सुद्धा फरक पडणार नाही, पण जे या पद्धतीने खोटं नरेटिव्ह पसरवतायत ते तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही आहेत. आणि म्हणून त्यांनी आताच आपला अभ्यास पूर्ण करावा, कारण आम्ही आता रणांगणात उतरलेलो आहोत.